चला हवाई युद्धाच्या मंचावर झिपऱ्याच्या टीमची खास उपस्थितीत होती। यावेळी भाऊ कदम आणि भारत गणेशपुरेंच्या फुलटू फटकेबाजीनं सगळ्यांनाच मनमुराद हसवलं। पाहूया। परवा दिवशी पर्वतीवर यांचा एक माणूस सायकलवरून बर्फ घेऊन चालला होता। तो बर्फ पडला और सगळा पुन्हा ते सांगो सुटलं। अहो पर्वतीवर म्हणून बर्फ पडला असू दे, पण बर्फ पडला की नाही पडला बस तेच म्हणायचंय मला, कळलं का? असं आता तुमच्या दारासमोर आम्ही मंडप टाकला, त्याची काही शिक्षा देणार आहे का तुम्ही आम्हाला? शिक्षा तुम्हाला नक्कीच शिक्षा मिळणार आहे, कळलं का? बापरे, मी ही कविता म्हणणार आहे। अरे देवा, त्यापेक्षा फाशी देऊन टाका ना मला एकदाच। फाशी से तड़पा तड़पा कर मारूंगी तुम्हें, समझे? तड़पा तड़पा के मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा, मैं ना कर तू सफेरा। भाई ओ भाई, तो गरुड़ नाग समझून तुम्हालाच उचलून नी। राम राह इकडे राह, इथं काय उगाच आपल्या नाचतायत? असो द्या बाई, तुमच्याही कविता ऐकूया, तुम्ही जरा बसा। हो हा, पुढचे कोण आहेत का? कोण आहे बोलवा आता, कोण आहे पुढचे? एक जगल गायक येणार आहेत। कोण? जगल गायक। जगल गायक नाही रे, गझल गायक। वा वा, तर गझल गायक असं त्यांना म्हणायचं। इतका फेमस माणूस आहे, तुम्हाला सांगतो शेखरजी, त्यांना तुम्ही बघा, अजिबात तुम्ही त्यांना गायला घेणार नाही। जोरदार ठाण्यांनी तुम्ही स्वागत करा भाऊ तुल्ला खान। जवा बत्तीस तू माझ्या कर मला झालं वाटतंय, जवा बत्तीस तू माझ्या कर मला अंधार झालं सारखं वाटतंय। गरुड तुम्हाला उचलून नेईल, सारखं चापासारखं करू नका। त्याला बाजूलाच ठेवते। काय तुम्ही, अरे कार्यक्रम पावसाचा आहे म्हणून असा गढूळ करणार आहात तुम्ही? जरा दर्जा राखा, जरा दर्जा राखा। आणि तुम्ही काय नाचताय? कोण आहात तुम्ही बोकड दाढीवाले? कोण आहात? मी भाऊ तुल्ला खान। वा वा वा, भाऊ तुल्ला खान, भाऊ तुला। एवढे माणसं इथं बसले आहेत आणि काय करताय? अमृताजी आई है। अमृताजी आई है। हम तो मैं एक शेर त्यांच्यासाठी। वाह वाह वाह, मैं एक शेर आपके लिए। निकलो ना बेनकाब, जमाना खराब। ये कसं नाही रे, परत घ्या परत घ्या। काय म्हणले? निकलो ना बेनकाब। तुम्ही पण नकाब जात जाऊ, लोक घाबरतात। निकलो ना बेनकाब, आपका चेहरा कहर ढाता है। वाह 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 वाह। निकलो ना बेनकाब, आपका चेहरा कहर ढाता है, आपको देख के वक्त भी ठहर जाता है। हे खरंच असं, हे कवी वगैरे छान, आपलं कसं बाबा जसं आहे तसं, हे काय वेगळी शायरी? वक्त ठहर जाता है, ठहर जाता है। हे काय घड्याळ बंद पडले? अरे त्याच्यात पावसाचं पाणी गेलंय, ते पाणी गेलंय। अरे बघू बघू बघू, हे काय बंद? हा हा, एक काम करा, याच्यावर उपाय सांगते मी। या घड्याळाला ना तांदळात ठेवा, तांदूळ कुकर मध्ये ठेवा आणि 3 शिट्ट्या द्या। माझ्या नवऱ्याचं घड्याळ बिघडलं होतं, मी असंच केलं होतं। हो, यांनी असंच केलं आणि नवरा बिर्याणी खायला बसला तर म्हणतो काय, अरे नुसते काटेच मासे कुठे गेले? बहुतुल्ला खान, तुम बैठो मला नीचे अभी। अरे क्या एकम माता मत करो, नीचे बैठो तुम। अहो या पै बैठा बैठे बैठो नीचे बैठो। अरे वाह, चला पुढचं कोण आहे बोलो पटकन, चल कोण आहे? एकदम खतरनाक माणूस येणार आहे। अरे एखादी बाई माणूस बोलू ना, सांगली ना त्याच्या अगोदर। त्याच्या अगोदर आहे कोणी? विदर्भ कवी येणार, विदर्भ कवी। मग सरांना माहिती आहे सगळं, विदर्भ कवी खतरनाक असतात, स्वागत करूयात त्यांचं। जोरदार टाळ्या, गणेश भारतपुरे।
अरे नको आम्हाला सत्ता नको मालमत्ता. वा वा आल्या आल्या सुरू झाले. नको आम्हाला सत्ता नको मालमत्ता फक्त एकदा एकदा द्या त्या पावसाला आमचा पत्ता. वा क्या बात वा वा वा. अरे अरे पावसा एकदा बरस इतका की उतरू दे ढग जमिनीवर. क्या ढग जमिनीवर. अरे एकदा बरस इतका की उतरू दे ढग जमिनीवर. एवढी एक रिक्वेस्ट माझी ऐक राव. वा एवढी एक रिक्वेस्ट माझी ऐक राव. मग पा कसा कापूस घेते हापूसचा भाव. अरे मग पा कसा कापूस घेते हापूसचा भाव. आणि आम्ही म्हणू आला बाबूराव आला बाबू. मध्ये बोलायची काय गरज आहे का. मध्ये बोलायची काय गरज आहे का. ते तसं नाही. ते काय झालं ते यमक जुळत होतो म्हणून बोललो. अरे तू कोण जुळवणारा यमक हाय का तुझ्यात पाऊस पडायची धमक. हे बघा जास्त डोकं माझं डोकं त्याला सांगा माझं डोकं खाऊ नको गरम झालेलं. माझं डोकं गरम झालेलं. एक मिनिट. यांचं झालं डोकं गरम म्हणून थंड वारा वाहिला. यांचं झालं डोकं गरम म्हणून थंड वारा वाहिला. तुझी छत्री बुडाली भूर नुसता दांडाच राहिला. क्या बात क्या क्या बात क्या बात क्या बात क्या बात. दांडाच राह. अरे याचा कपडा उडवला याचा कपडा उडवला. हरकत नाही नंतर टाकू आपण. अरे मी ऑलरेडी टाकून आलो. अरे अरे त्याला दांडा त्याला कापड टाकू म्हणलं. तुम्ही बसा बसायचं बसा बसा बसा. धडकत फडकत बोलू ना काहीतरी ना. हिरोईन येणार हिरोईन. असं गाणे बी गाते. गाणे बी गाती. अमृता शाबास मॅडम. अमृता शाबास. मॅडम ते नव उतरू आले. ना भाऊ ते हे ना त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये चाफा टाईट असते ते चाफा काय असतो टाईट. ते जेव्हा चाफा बोलले ना चालले ना म्हणजे टाईटच. चाफा टाईट वाला घ्या. चाफा बोले स्ट्रगलच्या काळात तुम्ही रिक्षामध्ये लय फिरला काय. नाही भोंगायचा आवाज जातच नाही तुमच्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.